सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी 2017-18 साली विद्यापीठ कॅम्पसमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणास बंदी घातली होती. मात्र या चित्रीकरणातून पुणे विद्यापीठाला लाखो रुपये मिळतात. यातच गेल्या 2-3 महिन्यांपासून विद्यापीठात चित्रपटांचं चित्रीकरण सुरू आहे. याचा मोठा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय. विद्यार्थ्यांना चित्रीकरणादरम्यान ठेवण्यात आलेले बाउन्सर आरेरावीची भाषा वापरत दादागिरी करत आहेत. तरी विद्यापीठ प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन चित्रीकरण थांबवावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर सर यांनी स्पष्ट सांगितलं की इथून पुढे विद्यापीठाच्या आवारात कुठल्याही प्रकारची शूटिंग चित्रपटाचे होणार नाही, वेबसिरीजचे होणार नाही. परंतु मागच्या 2-3 वर्षामध्ये माहितीच्या अधिकाराखाली काही माहिती मागवली होती, तर त्या 5-6 प्रोडक्शननी ह्या कॅम्पसमध्ये शूटिंग केलेली आहे. काही शूटिंग त्यांनी होऊनही सांगितलेली नाही आहे. लाखो रुपयांचे जे रक्कम आहे ते विद्यापीठाला मिळते, परंतु ह्या कॅम्पसमध्ये शूटिंग होत असताना विद्यार्थ्यांना नाहक प्रकारचा त्रासही सहन करावा लागतो. ज्या कॅम्पसमध्ये मेनीमध्ये आसपास शूटिंग चालू असते तिथे ते विद्यार्थ्यांना त्रास देतात. ते बाउन्सर विद्यार्थ्यांना अरेरावीची भाषा वापरतात. आमचं विद्यापीठाला स्पष्ट मत आहे की या शूटिंगचे दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही को त्यांनी परवानगी नसतानाही तुम्ही या शूटिंग कॅम्पसमध्ये का घेताय, तर ही शूटिंग तात्काळ थांबव.